Sony LIV. We live to entertain. Download the app. Sony LIV app download kara. Sony LIV. We live to entertain. मंडळी आपला आग्री यंग मॅन कन्फ्यूज गावडे निघालाय लॉजवर. तिथे त्याचा आदरातिथ्य करते कल्याणची चुलबुल पांडे शिवाली. बघूया तिथे ती त्याला आणखी कन्फ्यूज करते की स्वतःच कन्फ्यूज होते. तिकडे तिकडे. हा व्हेरी गुड मॅडम. टिप बोलण्यामध्ये जरा क्लिअरिटी आहे ना, टायमिंग उत्तम आहे. इतकी वर्ष आम्ही सांगत होतो, तू सांगितलंस. वा वा वा. नाही तसे प्रयत्न सुरू आहेत. ते सकाळी उठलो ना तर ना असं पेन्सिल ठेवतो जिभेमध्ये आणि असं शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. शुद्ध मराठी बोलताय. वा वा उत्तम गावडे उत्तम. काय उत्तम? काय वेटर नाही मी, कस्टमर आहे ना. आणि टिप कसली देताय मला? मग जा ना कॅरेक्टर मध्ये एंट्री घ्या ना तुम्ही. असं कसं येता तुम्ही? हा वा काय मस्त रूम आहे. फक्त सामान उचलण्यासाठी ना एक माणूस ठेवा. वा बाकी मस्त आहे. सर काय आहे ना, माणसं आहे पण अमावस्या आहे ना म्हणून त्यांनी सुट्टी घेतली आहे. उगाच कशाला रिस्क? अमावस्याला कसली रिस्क? रिस्क नाही सर, कसली नाही. जाऊ दे तुम्ही, रेस्ट करा सर. टेक अ रेस्ट सर. नाही नाही नाही, ती रिस्क काय ते पहिले सांगा. आओ काही नाही सर, मी तुम्हाला सांगते ना कसली रिस्क नाहीये. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सर. तुम्ही घाबरताय? नाही घाबरत नाही, कन्फ्युज आहात. एक मिनिट. मी कन्फ्युज नाहीये. झालं ना तुमचं? हो सर. चला निघा चला. ठीक आहे सर. सर तो कुत्रा आहे. कोण आहे? आनंद देतोय का? नाही सर, तो रडतोय. रडतोय? हो सर. मग त्याला गप्प करा ना. अरे काय सर, ते शोचे डिरेक्टर आहेत. डिरेक्टर आहे. क्या बात आहे यार. सर ती खिडकी बंद करा, उघडू नका तुम्ही प्लीज. हो ती खिडकी आहे, उघडायची असते. बघा 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 किती मस्त धुकं पसरलेत बघा. नाही सर ते धुकं नाही आहे, तो धूर आहे. बाजूला स्मशान भूमी आहे ना, एखादी बॉडी आणली असेल जाळायला त्याचा धूर आहे. बाजूला स्मशान आहे. हो सर. अहो काय स्मशानाच्या बाजूला पण असं हॉटेल बांधत का? हो सर. सर तुम्ही घाबरताय. मग कन्फ्युज असाल. अरे काय, मी कन्फ्युज नाहीये. हो सर. तुमचं काम झालं ना? हो सर. चला निघा चला. तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं राहिलंय. काय महत्वाचं? सर तुम्ही रात्री झोपल्यानंतर तुम्हाला जर यलपो असा आवाज आला आणि तुम्ही त्याला रिप्लाय म्हणून पोयलो असं बोलायचं नाहीये, कळलंय? काय 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 आवाज दिल्यावर? यलपो. आणि रिपीट मध्ये काय आवाज द्यायचा? पोयलो. ते यलपो आणि पोयलो याचा अर्थ काय? नाही सर ऍक्च्युली मलाही माहित नाही. मला फक्त इतकंच माहितीये की यलपो ऐकायला आल्यावर पोयलो असं बोलायचं नाही. पण मी का बोलेल? त्याचा मला अर्थच माहित नाही तर मी का बोलेल? अच्छा, म्हणजे आतापर्यंत तुला असं वाटत होत की तुझ्या या स्क्रिप्ट केल्या त्याचा अर्थ समजून बोलत होता. हे बघा सर, असं बोलू नका. हा मी काय बोलतो समजा, यलपो
असं कोणी आवाज दिला हा त्याच्यानंतर त्याच वेळेत हॉटेलमध्ये तुमचा वेटर पोहे घेऊन आला आणि तो बोला पोहे लो आणि पोहे खाऊन झाल्यानंतर मी पाणी प्यायला गेलो आणि मी बोलणारच ना पाणी पियालो मग तेव्हा काय करायचं हो हॅलो सर हा मी सचिन गावडे सोबतच आहे हा सर हो मला माहिती आपल्या डबल बुकिंगमुळे प्रॉब्लेम झाले आहेत तुम्ही काही काळजी करू नका मी त्याला माझ्या हॉरर स्टोऱ्या सांगून असं 10 मिनिटात पळवून लावते थँक्यू सर हो सर बाय माझ्या डोक्यात तेच घालताय झालं ना आता निघा ना आता सर मी जाते जावा पण सर एक लास्ट सर राहिलंय अजून आहे हो सर ओ येल्लो आणि येल्लप्पोचा अर्थ काय बोलत तुम्ही येल्लप्पो आणि पोयल्लो याचा अर्थ सांगायचा आता तुम्हाला ऐकायचं आहे ना मग बसा तिकडे बसा सर सर येल्लप्पो नावाचा एक प्रियकर होता तो पोयल्लो नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचे पण त्यांच्या या प्रेम प्रकरणाला त्यांच्या घरच्यांचा खूप विरोध होता सर पण ते ऐकले नाही ते घरातून पळून गेले असा सुनसान रस्ता पण ते पळतात अमावस्या होती सर पाऊस असा सर 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 पडत होता विजा अशा कडकडत होत्या ते दोघं जंगलातून पळतात 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 रान पळलो रानी पळलो रान पळलो काय करता काय हो सर ते दोघं जंगलातून पळतायत ना सर शेवटी ते पोहोचले आणि समोर बघतात तर काय काय आपलं हॉटेल सर ते हॉटेल मध्ये आले त्यांनी मॅनेजरला विचारलं एक रूम मिळेल का तर तो म्हणाला मिळेल मग ते दोघं बॅगा बिगा घेऊन पळत 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 ह्या रूम मध्ये आले सर आपल्या रूम मध्ये आले सर आपल्या रूम मध्ये आले हो सर रूम मध्ये आले सर तुम्ही जिथे बसलात ना तिथेच त्यांनी शेवटची मिठी मारली होती सर सर तुम्ही ज्या बेड वर बसलात ना तिथेच त्यांनी शेवटची शपथ घेतली होती सर प्रेमाची पुढे काय झालं हो मग काय होणार आहे जाम भयानक त्याच्या घरातले त्यांना शोधत 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 आपल्या हॉटेलमध्ये आले मग त्यांनी आपल्या मॅनेजरला विचारलं त्या येल्लप्पोच्या आईने आपल्या मॅनेजरला विचारलं वेअर इज माय डॉटर मग त्याचे वडील आई असे सगळे धावत धावत आपल्या या या हॉलच्या रूमच्या गेटच्या बाहेर आले या या रूमच्या बाहेर हो सर मग त्यांनी असं दार ठोकलं तुम्ही हाडू ठोका मग आतमधून कोणाचाच आवाज येत नव्हता सर पूर्ण ब्लँक मग त्यांनी नोकर चाकरांना गोळा करून या आपल्या रूमचा दरवाजा तोडला सर आतमध्ये येऊन बघतात तर काय काय सर आतमध्ये येऊन बघतात तर काय काय तेच सांगते ना सर त्या दोघांच्या बॉड्या अशा फॅनला लटकलेल्या होत्या आणि सर अशा गरा 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 येडा सर तुम्ही घाबरताय मी खूप घाबरलो मी मला दोन गोष्टीची खूप भीती वाटायला लागली कोणत्या सर एक तर हॉटेलवाल्यांकडे चाव्या असून पण त्यांनी दरवाजा काय तोडला आणि ते दोघं पंख्याला लटकून ते असे गर गर फिरत होते मग पंख्याचं बटन कोणी ऑन केलं काय करताय सर मी एवढी हॉरर स्टोरी सांगते आणि तुम्ही पंखा बटन दरवाजा का घेऊन बसला हॅलो हॅलो अहो मी सचिन गावडे बोलतोय मगातपासून मी इथे काउंटर आलोय कोणी इथे रिसेप्शनिस्ट वगैरे कोण नाहीये काय कोणी कधी येणार आहे का कोण
सचिन गावडे बोलतोय. मग हे कोण आहे दादा? तुमचं नाव काय आहे? वा वा वा, सुंदर झाला परफॉर्मन्स. महेश सर, मला धूम धडाक्याची आठवण झाली. गोष्ट सांगण्याचा सीन ते म्हणजे लक्षा शरद तळकरना गोष्ट सांगतो आणि त्याच्यामध्ये ना लक्षा सांगतो ह्याच्यापेक्षा शरद तळकरचं रिॲक्शन हे फार महत्वाचं होतं. आणि तशी सचिन तू रिॲक्शन देत होतास, त्याच वय मला ते खूप आवडलं तुम्ही दोघांचं कॉम्बिनेशन. आणि शिवाली, यू आर माय लिझा म्हणेली यार. तुझ्याकडे एक्सप्रेशन चेंज करण्याची एक सॉलिड कपॅसिटी आहे. ऑल द बेस्ट, कीप इट अप. ज्यांनी तुमची जोडी बनवली ना त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, कारण ना अशा कॉम्पिटिशनमध्ये ना ते एकतर बॅटिंगसाठी एक बॅटिंग करणारा दुसरा एक रन काढून देणार असतो आणि ते 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 कॉम्बिनेशन खूप वर्क होतं. तुमचं कॉम्बिनेशन कमाल आहे. मला सर्वात जास्त काय आवडलं असेल ना तर डिरेक्टर आवडले. आणि म्हणजे ते या शोचे डिरेक्टर काय आहेत हे मला आत्ता कळलंय की एका हो मधून सुद्धा ते एक बंपर पंच काढू शकतात. यार काय सुंदर, तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला असे दिग्दर्शक भेटत आहेत जे तुमच्या रेडी मेहनत घेत आहेत आणि तुमच्या स्किटमध्ये त्यांचं स्किट असल्यासारखं इन्वॉल्व्ह होत आहेत ते. गॉड ब्लेस यू, सुपर यार. आणि माझ्या सिनेमाच्या भाषेत बोलायचं तर तुमचा परफॉर्मन्स बघून सर्व लाईन व्यस्त होणार नाहीत, खूप लाईन ओपन होतील तुम्हाला बोलवायला. ऑल द बेस्ट. क्या बात है, क्या बात है, सुपर. आणि आता जाणून घेऊया गुण. वा वा, 10.5 गुण. वा इनामदार, तुम्ही काय म्हणाल? जबरदस्त. वा वा, सुपर, ऑल द बेस्ट. थँक्यू. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.